ी फूड मेकर या माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ना मैद्याचा ना गव्हाचा वापर करता रव्यापासून एक ख्रिस्पी अशी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पाहूया आजची रेसिपी सर्वप्रथम मी एक कप रवा घेतलेला आहे त्यानंतर गरम केलेले चार चमचे तेल त्यामध्ये टाकून घेऊया गरम केलेले तेल टाकल्याने पदार्थाला ख्रिस्पीपणा येतो त्यामुळे आपण त्यामध्ये गरम केलेले तेल चार चमचे टाकून घेतलेले आहे आता छान असं हलवून घेऊया गुटळ्या होऊ नये म्हणून आपण छान असं त्याला हलवून घेऊया त्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया जसं पाणी लागेल तसं टाकून घेऊया जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घटही करायचं नाही त्यामुळे व्यवस्थितपणे पाणी घालून त्याला हलवून घेऊया जसं पाणी लागेल तसं हलवून घेऊया मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता त्यामध्ये चवीनुसार नमक टाकून घेऊया नमक टाकल्यानंतर परत त्याला मिक्सअप करून घेऊया तयार झालेला गोळा आता आपण दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवून देऊया इकडे आपण घरामध्ये अवेलेबल असलेले मसाला टाकून घेऊया त्यामध्ये मी लाल तिखट घेतलेले आहे मसाला जिरे पावडर धने पावडर तसेच घरामध्ये अवेलेबल असलेला मसालाही त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यावर वरून साखर टाकून घेतलेले आहे हे सर्व काही छान असे मिक्सअप करून घेत आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता त्या गोळ्याचे मी छान असं गोल आकार देऊन लाटून घेत आहे जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायचं नाही त्यानंतर मी आता उभे काप करून घेत आहे मी एक उभा काप घेतलेला आहे आणि त्रिकोणाचा समोसासारखा आकार पाडून घेत आहे बघा कशा पद्धतीने मी आकार पाडून घेत आहे ते छान असा आकार पाडून झालेला आहे आता मी ह्याला तळून घेणार आहे त्यासाठी मी गॅसमंदाचे ठेवून कढईमध्ये तेल ठेवलेले आहे आणि तेल कढले असताना मी हे सर्व काही त्यामध्ये टाकून घेत आहे आणि छान असं तळून घेणार आहे त्याला बघा समोसे किती छान टम टम फुगत आहेत छान असं त्याला परतून घेऊया अशा प्रकारे हे समोसे तळून झालेले आहेत तळलेले समोसे एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत बघा किती छान रंग आलेला आहे बघताच खाऊ वाटत आहे यावर मी मगाशी केलेले गरम मसाले तसेच पिट्टी साखरेवर टाकून घेणार आहे सर्व काही छान असे मिक्सअप करत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हां चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा चला तयार आहेत आपले क्रिस्पी व चटपटीत समोसे धन्यवाद